गुलाबी थंडीचा फेब्रुवारी महिना सगळीकडं प्रेमाचा महिना म्हणून सेलिब्रेट केला जातो प्रत्येक व्यक्ती आपलं प्रेम व्यक्त करत असतो याच प्रेमाच्या महिन्यात कोल्हापुरातील यूथ मुवमेंटचे पदाधिकारी मात्र फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आणि भुकेल्यांसाठी एक घास प्रेमाचा या उद्देशाने रोटी डे साजरा आहेत दोन हजार अठरापासून हा उपक्रम अविरत सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजूंना मायेचा घास भरवण्याचं आवाहन या तरुणाईकडून केलं जात आहे शिजलेला आणि कोरडा अशा दोन्ही प्रकारचं अन्न कोल्हापूर यूथ मुवमेंटच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करतात आणि ही मदत कोल्हापूर शहरातील निराधार फिरस्ते भुकेलले यांच्यापर्यंत पोहोचवली जाते गेली चार वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरू आहे आज बिंदू चौक इथं अनेक गरजू आणि अने भुकेलेल्यांना मायेचा घास भरवण्याचं काम कोल्हापूर यूथ मुवमेंटच्या वतीनं करण्यात आलं शहर आणि शहराबाहेरील अनाथाश्रम कुष्ठरोगधाम अंधशा दुर्गम भागात वस्तू स्वरूपात ही मदत पोहोचवली जात असल्याचं यूथ मुवमेंटच्या अध्यक्षा ज्योती चौगुले यांनी सांगितलं मी सौ प्रकाश चौगुले गेले पाच वर्ष यूथ मुवमेंटच्या माध्यमातून आम्ही रोटी डे साजरा करतोय ह्यामध्ये आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही भाजी भाकरी अन्नधान्य कडधान्य काही जे तुम्हाला उपलब्ध होईल तांदूळ गहू ते तुम्ही आणून द्या आम्ही ते गोरगरिबांपर्यंत पोहोचवतो इथं जे आज अन्न गोळा होतं आहे ते आम्ही सगळं बारा साडेबारानंतर नंतर वाटतो सगळ्या लोकांना मंदिराच्या बाहेर एस टी स्टँडवर जे फिरस्ते असतात त्यांना ते आम्ही देतो आणि हे जे आता गोळा होते ते इथं कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब अनाथ आश्रम अंधशाळा वाड्या वस्त्या आहेत तिथं नेऊन हे त्यांनी आम्ही देऊन येतो या उपक्रमात निलांबरी जांभळे समीर जमादार वसुधा निंबाळकर शीतल बंधारे स्नेहल शिर्के निलेश बनसोडे अक्षय चौगुले प्रणव कांबळे पंकज आठवले शिवराम बुद्धळकर अक्षय कांबळे यांनी सहभाग घेतला तर अशाच ताज्या अपडेटसाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा